ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीकरांच्या उपकाराची परतफेड निश्चितपणे केली जाईल. सत्यजित आबा पाटील यांनी मानले इचलकरंजीकरांचे आभार. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागू दे, मात्र माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला दिलेली साथ आणि राबवलेले प्रचार यंत्रणा याबद्दल मी इचलकरंजीकरांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. इचलकरंजीकरांचे हे उपकार मी कदापि विसरू शकणार नाही, अशा भावना सत्यजित पाटील सरुडकर यांनी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी येथे झालेल्या बैठकीत बोलताना व्यक्त केल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सत्यजित पाटील सरुडकर हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन प्रचार यंत्रणेत कार्यरत असलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांचे आभार मानत आहेत. त्याच अनुषंगाने शुक्रवारी ते इचलकरंजीत आले होते. नुकत्याच झालेल्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी जाहीर करताच सर्वच निष्ठावंत शिवसैनिक महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वतःलाच उमेदवार समजून 3 एप्रिल पासून माझा म्हणजेच शिवसेनेचा प्रामाणिक व जोरदारपणे प्रचार केला. त्याबद्दल इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी यांनी इचलकरंजी जनतेचे सत्यजित पाटील सरुडकर यांनी आभार मानले. ते म्हणाले, प्रशासकीय यंत्रणा निवडणूक आयोग आपल्या विरोधात होता. निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत पैशांचा बेसुमार वापर करण्यात आला. माझ्यासोबत असणाऱ्यांना धमक्यांचे फोन येत होते, तरी देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी माझी साथ सोडली नाही. याचा प्रत्यय मला इचलकरंजीत आला. या उपकाराची परतफेड निश्चितपणे केली जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या मेळाव्यात प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रांतिक सदस्य मदन कारंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले, तारांनी आघाडीचे सागर चाळके, शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण, बादशाह बागवान, सदा मलापादे, शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, प्रताप होगाडे, महेश बोहरा, राहुल खंजिरे, शिवाजी साळुंके आदींसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.